तुम्हाला माहीत आहे का इतर ग्रहावर एक दिवस किती कालावधीचा किंवा तासाचा असतो जेव्हा तुम्ही दिवसाचा विचार करता तेव्हा दिनमान आणि रात्रमान मिळून दिवस म्हणतात दिनमान म्हणजे नेमकं काय तर दिनमान म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर सूर्यास्तपर्यंतचा पर्यंतचा कालावधी आणि रात्रमान म्हणजे काय तर सूर्यास्तापासून ते सूर्य उगवल्याचा कालावधी म्हणजे रात्रमान अर्थात दिनमान आणि रात्रमान मिळून दिवस बनतो किंवा तुम्ही साधारणतः दिवस व रात्रीच्या एकाच चक्राचा विचार करता आणि त्याला सौर दिवस म्हणतात पृथ्वीवर सौर दिवस जवळपास सुमारे चोवीस तासाचा आहे पण अन्य ग्रहावर तो वेगवेगळा असतो जसे आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहे त्यातील सर्वात लहान ग्रह कोणता आहे बुध ग्रह बुधग्रहावर एक दिवस एक हजार चारशे आठ तासाचा असतो आणि शुक्र तो जवळपास पाच हजार आठशे बत्तीस तासाचा असतो पृथ्वी ग्रहावर मात्र चोवीस तासाचा तर मंगळ ग्रहावर पंचवीस तासाचा एक दिवस असतो अर्थातच पृथ्वी आणि मंगळ येथील तासाचा आणि दिवसाचा विचार केला तर एका दिवसातनी तासातील खूप कमी फरक आहे त्याचप्रमाणे वादळी ग्रह म्हणून अत्यंत वेगाने फिरणारा बृहस्पती किंवा गुरुग्रह इथं फक्त दहा तासाचाच एक दिवस असतो त्यानंतर जो येत असतो शनी इथं अकरा युरेनस सतरा आणि नेपच्यूनचा सोळा तासाचा एक दिवस असतो तर अशा प्रकारे गुरुग्रहावर जर विचार केला तर सर्वात जास्त विचार करता दहा तासाचाच एक दिवस आहे मात्र शुक्रग्रहावर सर्वाधिक पाच हजार चा आठशे बत्तीस तासाचा एक दिवस आहे